अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शांताराम वामन माळी, शालेय व्यवस्थापनाचे अध्यक्ष आरती रलखांबे, व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष रवी झालटे, जामनेर केंद्राचे केंद्रप्रमुख संगीता पालवे, माजी नगरसेवक उल्हास पाटील, माजी नगरसेवक सुहास पाटील, सुधाकर माळी, माजी मुख्याध्यापक राजेंद्र केदार, तसेच शाळेचे शिक्षक वंदना पाटील, बावीसकर मॅडम, वर्षा सुरवाडे, समाधान बावीसकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते। आजच्या आपल्या गणवेश वाटपाच्या साठी उपस्थित आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय नाईक ते आपल्या शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष कंबेताई, उपाध्यक्ष गुजाटे, तसेच आमच्या वाडचे एका केंद्र किंवा एका वृत्तीला तयार असणाऱ्या नगरसेवक आदरणीय उल्हास भाऊ, सुधाकर भाऊ माटी सर, आमच्या जीव्ही चॅनलचे संपादक आदरणीय किरण भाऊ, आमचे मित्र लेखक भाऊ, लोकमतचे पत्रकार, या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक पालक विद्यार्थी मित्रांना, गणवेश म्हटला की एक आनंदाची गोष्ट आपल्या बालपणी आपण सर्वांनी अनुभवली की शाळेमध्ये नव्या ड्रेसमध्ये जाणं आणि नवीन ड्रेस घालून तो रुबाबात शाळेत गेल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तो काही आगळा वेगळा आनंद असतो। तो आनंद आज दादांनी 4-5 दिवसातच कव्हर केलेला आहे। दादांनी काय जादू केली आणि सर्व मुलांना लगेच गणवेश हे करून टाकले, तर अतिशय अभिनंदन कार म्हणून दादांनी केलं। तसंच मुलांचं पण आज त्यांना अचानक सांगितलं गेलं की आज तुम्हाला गणवेश मिळणार आहे, मुलांना एकदम आनंद झाला आणि अतिशय एक उत्साहपूर्ण वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे। तर गणवेशाचं सांगितलं दादांनी की शासनाकडून एका गणवेशाची रक्कम आपल्याला मिळाली आणि उर्वरित गणवेशाची रक्कम देणार। तर शाळा सुरू होऊन मी अनेक काल माणिकबागमध्ये गेलो होतो, शाहपूर पार्लरला गेलो, अण्णाभाऊ साठे नगरमध्ये गेलो होतो। प्रत्येक दर आठवड्याला 1-2 दिवस माझी फिरी असते, पालकांना मुलांना सांगावं लागतं की चला शाळेत या, शाळेत या, चला शाळेत या, शाळा बघील। अजूनही अनेक पालकांना सर येणं असं आहे, म्हणजे खूप म्हणजे इथं काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की मुलं स्वतःहून पालक शाळेत पाठवतात, मी इथं पालकांना काहीच घेत नाही, आपल्याला मुलांना स्वतः जाऊन बोलावं लागतं। पण त्याच्यासाठीच आपली या ठिकाणी नेमणूक आहे, तो एक वेगळा आनंद आहे। आपण बोलून मुलगा आला जो शिकला तर त्याचा तर एक वेगळा आनंद मिळत असतो। तर आजचा हा गणवेशाचा वाटपाचा जो कार्यक्रम आहे, आपलं शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळपास हप्ता झाला असं आपण समजूया। 15 तारखेला शाळा सुरू झालेली, आजची 20 तारीख आहे, हप्ता संपण्यात आलेला आहे। अजून आपल्या शाळेची उपस्थिती अतिशय फार कमी आहे, त्यासाठी आपण सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या मित्र परिवारातून, आपल्या कॉलेज परिवारातून जवळपासचे जे आपले विद्यार्थी असतील आपल्या शाळेचे, त्यांना बोलून शाळेमध्ये जेणेकरून जास्तीत जास्त आपली उपस्थिती कशी देता येईल, कसं राहता येईल, असं आपण आपल्या परीने सुद्धा 100% प्रयत्न करावा, मी अशी आपल्या मुलांना एक सूचना करतो। तसंच मित्र, शासनाचा असा नियम आहे की पाठ्यपुस्तक संपूर्ण विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक हे मोफत उपलब्ध करून द्यावं असा हा शासनाचा उपक्रम। आणि दुसरा उपक्रम की आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी एका छताखाली एका गणवेशामध्ये दिसावं म्हणून शासनाने मोफत गणवेश वाटप मुलांसाठी मुलींसाठी हा नियम ग्राह्य केलेला आहे। आणि म्हणून ते सर 23-24 साठी आपण आज आपल्या या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या सौ रलखंबेताई आणि शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रहीभाऊ दालते, तसंच आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक केदारे साहेब आणि आपल्या कॉलनीचे नगरसेवक उल्हास भाऊ, तसंच सुधाकर नारा नगरसेवक
आणि या ठिकाणी माझे उपस्थित त्याला सहकार्य करणारे शिक्षक आणि बंधू भगिनी या ठिकाणी आणि सर आपले वार्ताहर जेबी न्यूजवाले त्यांना सगळ्यांना मी असं सांगू इच्छितो की या शाळेमध्ये आपल्याला दरवर्षी शासनाच्या नियमाप्रमाणे मुलांना मुलींना मोफत गणवेश दरवर्षी दोन गणवेश दिले जात होते तर ह्या वर्षी शासनाने एक गणवेश मोफत पुरवलेला आहे दुसऱ्या गणवेशाची आपल्याला शासनाकडून उपलब्ध होणार आहे असं एक माहिती मिळालेली आहे ती मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. दुसरी गोष्ट शासनाने जेणेकरून मुलं पालकांना कपड्यांचा आणि पुस्तकांचा भार पेलावणार नाही एक सहकार्याची भावना ठेवून सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक मोफत. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.